ते शिवायचं आई वडिलांना शिवाय देणं हे अत्यंत चुकीचं आहे. मराठी माणसं कधीही करत नाहीत आई वडिलांना शिवाय देणं. चंद्रकांत दादा महाराष्ट्रात आई वडिलांना शिवाय द्या असं सांगणं योग्य आहे असं मला वाटत नाही. ती शहाची तुलना आई वडिलांशी करणं हे तर अत्यंत चुकीचं आहे. आणि शाह राजकारणी त्यांची तुलना स्वतःच्या आई वडिलांशी करून आई वडिलांना शिवाय दिलं तर चालतील, पण मोदी शहाना देऊ नका. मोदी शहाना शिवाय देण्याचा प्रश्न हा वेगळा आशयाचा असतो आणि आई वडिलांच्याकडे केलेला हक्क हा वेगळ्या आशयाचा असतो. सिल्वर ओकला ज्यांनी हल्ला केला त्यांना कामावर घ्यायला लागले, कारण या सर्वांची स्फूस सिल्वर ओकला होती हे त्यांना सिद्ध होतं. सिल्वर ओकवर हल्ला करण्यासाठी ज्या लोकांनी हल्ला केला त्यांना कोणी पाठवलं, ते कसे आले आणि अशा पद्धतीनं हल्ला करण्याची पद्धत महाराष्ट्रात नव्हती, ही सुरू कोणी केली याविषयी अजून काही स्पष्टता नाही आहे. पण जेवढे आले त्यांना त्यांना अर्ज झाली, त्यांच्यावर कारवाई झाली, आता त्यांना पुन्हा संरक्षण देणं आणि पुन्हा कामावर घेणं याचा अर्थ जाहीर आहे की त्यांना सहानुभूती कुणाची होती आणि त्यांना सिल्वर ओकला कुणी पाठवलं. मध्ये महाविकास आघाडी करून त्यांना त्यांनी ट्रान्सफर घेतली होती, आता त्यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार गेलं त्यानंतर हे सरकारनंतर 100 दिवसांवर त्यांना क्लीन चिट दिली फोन टॅपिंगमध्ये, त्यामध्ये विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. आरोप आहे पण एक्झॅक्टली चौकशी चालू होती, त्यात काय फाइंडिंग झाले आणि क्लोजर जे केलेलं आहे ते कशाच्या आधारावर केलं याची माहिती कळल्याशिवाय त्याबद्दल बोलणं योग्य असं मला वाटत नाही. काहीतरी रिझनिंग दिलं असेल किंवा जे एव्हिडन्सेस पुढे आलेले असतील त्यावर काही कॉमेंट्स असतील ते बघितल्याशिवाय त्याच्यावर कॉमेंट करणं आवश्यक आहे असं मला वाटत. निवडणुका जवळ आल्या की अशी काही विधानं करणं आणि त्या वर्गाला उच्चारणं अशी स्ट्रॅटेजी काही लोकांची असू शकते. मी मोहन भागवत यांच्याबद्दल बोलत नाही, पण मधल्या काळामध्ये मुस्लिम धार्मिक गुरु जे आहेत त्यांना इथे जाऊन भेटले हे जे आहे. एकंदर या देशात जे सामाजिक घटक आहेत विशेषतः ज्यांच्यावर 1000 वर्ष अन्याय झाला त्या वर्गावर जो अन्याय झाला तो अन्याय दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा मार्ग आधारानं मांडला आणि दर 10 वर्ष आरक्षण सुरुवातीला आणि नंतर ते वाढत वाढत गेलं. या आरक्षणाच्या संदर्भात गरीब आणि दारिद्र्यरेषेच्या खालील लोकांना पण विशेष समाजात जन्मला आहे म्हणून मागं राहिलेला जो घटक आहे त्यांना पुढे येण्याची संधी असते. या गोष्टी जर स्टँडन केल्या तर मला खात्री आहे की भागवत साहेब भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या क्षेत्रात विशेष लोकांना विश्वास वाटेल अशी काही पावलं टाकायला सुचवतील आणि त्यातून ते जे भाष्य करतायत त्याचं नक्की ॲक्शनमध्ये रूपांतर होईल.